लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। मे महिन्याच्या संपूर्ण कालावधी मध्ये कोविडच्या नवी मुंबई शहरामधल्या डेली रिपोर्ट होणाऱ्या केसेस मध्ये मोठ्या प्रमाणावरती घट होताना दिसून आली आणि त्या पार्श्वभूमीवरती दिनांक 4 जून रोजी शासनाने आदेश निर्गमित केला अनलॉकिंगचा आणि त्या आदेशाच्या अन्वये 7 जून पासून ज्या लेवल निश्चित केल्या होत्या लेवल 1 टू लेवल 5 याच्यामध्ये लेवल 2 मध्ये नवी मुंबई शहर आहे त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि आपल्या शहरामध्ये अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू झाली। या अनलॉकिंगच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावरती रिलॅक्सेशन लॉकडाऊनला देण्यात आले, दुकाने सुरू करण्यात आली, रेस्टॉरंट सुरू करण्यात आले, त्याचबरोबर मॉल, मूवी थिएटर सर्व ऑलमोस्ट आस्थापना ज्या आहेत त्या बऱ्या प्रमाणामध्ये सुरू झालेल्या आहेत। मात्र या एका बाजूला आपण जेव्हा सुरू केल्या त्याचवेळी त्याच्या अनुषंगाने मार्केटमध्ये होणारी गर्दी पण वाढताना दिसली, मोठ्या प्रमाणे लोक बाहेर पडताना दिसतायत आणि आता पुन्हा एकदा अशी परिस्थिती आलेली आहे मार्केटमधली गर्दी जर बघितली की तिसरी लाट येणार ती एकंदर लोकांचा आत्ताची वर्तणूक जर बघितली तर असं तर नाही ना की आपण तिसरी लाट लवकर व्हावी किंवा लवकर यावी याची आपण या ठिकाणी काहीतरी तयारी करतो। तिसऱ्या लाटेच्या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सध्या मीडियामध्ये व्हॉट्सअपवरती अनेक ठिकाणी चर्चा होताना दिसतात, अनेक एक्सपर्ट विविध प्रकारे आपलं ओपिनियन मांडतात, अनेक लोकांची अशी विशफुल थिंकिंग आहे, थेरी आहे की तिसरी लाट येणार नाही, जरी आली तरी त्याची तीव्रता कमी राहील। मात्र जर एम्पिरिकल एव्हिडन्स ज्याला म्हटलं जातं म्हणजे जगभरामध्ये आतापर्यंत व्हायरसचा अनुभव इतर सर्व देशांमध्ये ज्या पद्धतीने आलाय तो जर बघितला तर देर इज नो रिझन व्हाय थर्ड वेव वुड नॉट कम। ओनली क्वेश्चन इज की थर्ड वेवची इंटेन्सिटी किती राहील आणि त्यातनं होणारं डॅमेज किती राहणार। कारण आज देशामध्ये जगामध्ये पूर्ण जगभरातलं स्टॅटिस्टिक जर आम्ही अनालिसिस करून पाहिलं असा एकही देश नाही ज्याच्यामध्ये दुसरी लाट झाल्यानंतर व्हायरसचं इन्फेक्शन ऑलमोस्ट शून्यापर्यंत आलं असा एकही देश नाही। आज आपण इस्रायलचं उदाहरण पाहतो जगभरामधल्या अनेक देशांमध्ये जी एक सक्सेस स्टोरी म्हणली जाते। इस्रायलमध्ये सुद्धा पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट ही 4 पट मोठी होती, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसरी लाट ऑलमोस्ट सिमिलर होती। तिसऱ्या लाटेच्या नंतर व्हॅक्सिनेशनचं प्रमाण त्यांनी एवढं वाढवलं आणि आज ऑलमोस्ट 100% ऍडल्ट पॉप्युलेशन पर्यंत तेव्हा त्यांनी व्हॅक्सिनेट केली, त्यावेळी त्यांनी अनमास्किंग सुरू केलं आणि त्यामुळे आज रोजी इस्रायलमध्ये जेव्हा पीक वरती असताना 12-13 हजार पर डेचा केस लोड होता तो आता साधारणतः सिंगल डिजिट डबल डिजिट पर्यंत आलेला दिसतोय। पण त्या स्टेजला जायला आपल्याला फार अजून कालावधी आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती तिसरी लाट येणार किंवा नाही याची चर्चा करण्यापेक्षा ती येणार हे गृहित धरून त्या पद्धतीने आपली वर्तणूक मॉडिफाय करणं अत्यंत आवश्यक आहे। आज मार्केटमध्ये आपण बघतो, मॉलमध्ये आपण पाहतो, लोकांनी स्वतःला प्रश्न विचारणं आवश्यक आहे की आपण मार्केटमध्ये जातो ते मार्केटमध्ये जाणं अजूनही इसेन्शियल गोष्टींसाठीच जाणं गरजेचं आहे। कृपया नॉन इसेन्शियल गोष्टींसाठी, नॉन इसेन्शियल म्हणजे ज्या आपण अनलॉकिंगच्या ऑर्डरमधलं इसेन्शियल म्हणतो त्याबद्दल मी म्हणत नाही, पण लेजर ऍक्टिव्हिटी आहे, घरात बसून बोर झालं म्हणून मी बाहेर जातोय, या गोष्टींबाबत विचारणं गरजेचं आहे की ठीक आहे दिस इज अ डिफिकल्ट टाइम आय कॅन अंडरस्टँड, परंतु जर मोठ्या प्रमाणावरती आपण घराच्या बाहेर जाण्याचा ऑप्शन निवडणार असू आणि त्यात टू तिथून बाहेर गेल्यानंतर परत कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचा काहीही संबंध नाही अशा पद्धतीने वर्तणूक होणार असेल तर आपण नक्कीच तिसऱ्या लाटेला आमंत्रण देतो, रादर तिसरी लाट लवकर येईल या पद्धतीनेच आपला प्रयत्न सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित होतो। त्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत, आपण मॉलमध्ये सुद्धा विकेंडला अँटीजेन वगैरे सुरू केलेत, याच कारणामुळे सुरू केलेले जेणेकरून फुटफॉल तिथला आहे तो मर्यादित राहावा। माझं सगळ्या नवी मुंबई शहरातील नागरिकांना विनंती आहे की कृपया घराबाहेर पडताना कायम हा डोक्यामध्ये विचार असणं गरजेचं आहे की आपण जे बाहेर पडतोय त्यावेळी फर्स्ट ऑफ ऑल कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मास्किंग, मास्कअप म्हणून आपण नवीन कॅम्पेन सुरू केलेला आहे। पब्लिक प्लेसेस मध्ये जाताना डबल मास्किंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, कॉटन मास्क जर आपण वापरत असू तर कॉटन मास्क सिंगल मास्क मे नॉट गिव्ह द नेसेसरी प्रोटेक्शन आणि त्यामुळे डबल मास्किंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, त्यामुळे डबल मास्किंग करूनच आपण पब्लिक प्लेसला जावं। आणि कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर मधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे जो आपण हँड सॅनिटायझेशन आणि चेहऱ्याला हस्तस्पर्श न करणं या गोष्टींचं अत्यंत काटेकोरपणे पालन करणं
आणि ही गोष्ट पालन होताना दिसत नाही बाय अँड लार्ज पॉप्युलेशनमध्ये. आणि त्यामुळे आपली व्हल्नरॅबिलिटी, आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून हा पण मेसेज दिला होता, वॅक्सिनेटेड ऑर नॉट प्लीज डोंट टेक कोविड लाईटली, फॉलो कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, ही बाब महत्वाची ठरते. थर्ड वेव्हची फार आपण चर्चा जेव्हा करतो त्यावेळी तिसरी लाट येणार हे गृहित जरी धरलं आपण तरी त्यासाठी आपल्याला काही तयारी करणं गरजेचं आहे. महानगरपालिकेच्या वतीने आम्ही फार मोठ्या प्रमाणावरती तिसऱ्या लाटेची तयारी केली आणि कालबद्ध पद्धतीने आम्ही ती करतोय. ज्या काही ऍक्टिव्हिटीज महानगरपालिकेच्या मार्फत चालू आहेत त्याला डेडलाईन आम्ही 31 जुलैची पकडलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण बेड अपग्रेडेशन करतोय, ऑक्सिजनची जी काही आपल्याला पर्याप्त सुविधा उपलब्ध करायची ती आहे, मॅनपॉवरचं ट्रेनिंग आहे, त्याचबरोबर इतर ज्या आपल्याला अनुषंगिक ऍक्टिव्हिटी आहेत बेड अपग्रेडेशनच्या सोबतच, त्या सर्व ऍक्टिव्हिटीज आपल्याला 31 जुलैपर्यंत पूर्ण करायच्या. ह्या गृहितकानुसार आम्ही सर्व प्लॅनिंग केलेलं आणि एक्झिक्युशन त्या पद्धतीने होईल असं पाहत आहोत. पण ही झाली जर तिसरी लाट आली तर त्याच्यानंतर ज्या सुविधा आपल्याला लोकांना प्रोव्हाइड करायच्या त्याची तरतूद. तिसऱ्या लाटेची इंटेन्सिटी कमी करण्यासाठी आपण काहीच करू शकत नाही का? डेफिनेटली करू शकतो. आपल्या हातामध्ये तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्याचं एक सर्वात महत्वाचं साधन आहे वॅक्सिनेशन. आणि ह्या वॅक्सिनेशनचा जर आपण योग्य पद्धतीने आतापासून प्लॅनिंग करून मॅक्झिमम पॉप्युलेशन जर वॅक्सिनेट केली तर आय एम व्हेरी कॉन्फिडंट की आपल्याला वॅक्सिनेशनच्या माध्यमातून तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती मदत होऊ शकते. परंतु एका बाजूला जेव्हा आपण वॅक्सिनेशन वाढवण्याची चर्चा करतोय की जास्तीत जास्त लोकांपर्यंत वॅक्सिन घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय, आपल्याला कल्पना आहे 45+ एज मध्ये वॅक्सिनेशन आपण पूर्वीपासून करत तर होतोच. आता शासनाच्या निर्देशानुसार 30+ पॉप्युलेशन आपण आता खुली केलेली आहे, काही दिवसांनी 18+ पॉप्युलेशन पण खुली होऊ शकेल. मात्र एका बाजूला आपण वॅक्सिनेशन जास्त व्हावं यासाठी नवीन नवीन सेंटर ओपन करतोय, वॅक्सिनेशनचे क्रायटेरिया रिलॅक्स करून जास्तीत जास्त लोकांच्या घराजवळ जाऊन वॅक्सिन करण्याचा प्रयत्न करतोय. त्याचवेळी असं दिसतंय की जेव्हा आपली दुसरी लाट पीक वरती होती मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये, त्यावेळेचं साधारण चित्र सर्व नागरिकांच्या लक्षात असेल की आपल्या वॅक्सिन सेंटरच्या समोर रांगा लागलेल्या असायच्या. आय रिमेंबर की ज्या सेंटरला 100 वॅक्सिन डोसेस आहेत त्या ठिकाणी 300-300 लोक सकाळी 7 वाजल्यापासून रांग लावून बसायचे, कारण त्यावेळी केसेस जास्त निघत होत्या, त्यावेळी काही दुर्दैवी मृत्यू होते त्याची संख्या जास्त होती. आता एक ह्युमन सायकोलॉजी अशी झालेली आहे की ज्यावेळी केसेस जास्त आहेत, होणाऱ्या घटना मृत्यू ज्या जास्त आहेत, त्यावेळी लोक पॅनिक होतात आणि वॅक्सिनेशनला जास्त येतात. आता केसेस कमी झाल्या, जे काही दुर्दैवी मृत्यूच्या घटना होत आहेत त्या कमी झाल्या, तर लोकांना सगळं आलबेल असल्याप्रमाणे वाटतंय आणि ही फार मोठी गोडचूक लोकांच्या मार्फत केली जाते. आज सेंटर्स वाढलेले आहेत, वॅक्सिनचे डोसेस अवेलेबल आहेत, वॅक्सिनेशन सेंटरला गर्दी नाही आणि त्यामुळे वॅक्सिन घेण्यासाठी जी एलिजिबल पॉप्युलेशन आहे, बाय द वे आपण 100% पॉप्युलेशन अजून कव्हर नाही केलेली आहे. मी वारंवार संवाद साधताना आपल्याशी एक नमूद केलेलं आहे की कुठल्याही होणाऱ्या 100 डेथमध्ये ज्या 80 डेथ होतात त्या 50+ पॉप्युलेशनच्या असतात. त्यामुळे आपलं नॅचरली तिसऱ्या लाटेच्या पूर्वी आपलं एक उद्दिष्ट आहे की 50+ पॉप्युलेशन पूर्ण कव्हर करणं. आपल्या शहराची ऍडल्ट पॉप्युलेशन साधारणतः 10,80,000 आहे, त्याच्यापैकी 45+ पॉप्युलेशन 45 पेक्षा जास्त वयोगटातली लोकसंख्या 4.5 लाख आहे. आतापर्यंत ह्या 4.5 लाखापैकी साधारणतः 2.25 लाख लोकसंख्येला आपण एक डोस दिले, म्हणजे अजूनही 45+ पैकी ऑलमोस्ट 2 ते 2.25 लाख लोक आहेत ज्यांना सिंगल डोस सुद्धा देणं बाकी आहे आणि हे फार मोठं चॅलेंज आहे. बाय द वे ह्या सर्व लोकांनी जर ठरवलं की इमिडिएट नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी जी असेल मला वॅक्सिनेट करून घ्यायची त्यामुळे आम्ही वॅक्सिन करून घेऊ, तर आपल्याला हे पूर्ण लोकसंख्या 2.25 लाखाची 1 महिन्याच्या आतमध्ये आपल्याला पूर्ण सुद्धा संपवता येईल. म्हणजे 31 जुलैपूर्वी आपण आपलं ध्येय जे पहिल्यापासून ठेवलेलं आहे 45+ पॉप्युलेशनला ऍटलीस्ट एक डोस द्यायचा ते आपण गाठू शकतो. मात्र त्यासाठी लोकांनी रिस्पॉन्ड करणं गरजेचं. अनफॉर्च्युनेटली आता लोकांचा रिस्पॉन्स बऱ्याच प्रमाणात कमी झालेला दिसतोय, त्याला अनेक कारण आहे. आपण स्लम एरिया, गावठाण एरिया या भागामध्ये आउटरीच ऍक्टिव्हिटी सुरू केल्या, डोर टू डोर ऍक्टिव्हिटी सुरू केल्या, काही प्रमाणामध्ये लोकांमध्ये संभ्रम आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे काही अनव्हेरीफाईड फॉरवर्ड्स येतात त्याच्यावरती लोकांकडनं विश्वास ठेवला जातो, बऱ्याचशा अफवा पसरवल्या जातात, दुर्दैवाने काही लोक त्याच्यावरती विश्वास ठेवतात. लक्षात घेणं सर्व नागरिकांनी गरजेचं आहे की व्हॅक्सिन 100% सेफ आहे आणि आज ज्या लोकांचे दोन्ही डोसेस झालेले आहेत त्यांच्यामध्ये वॅक्सिनचे जर आपण इन्फेक्शन पासून जे प्रोटेक्शन मिळण्याचं प्रमाण आहे, सिव्हिरिटी पासून प्रोटेक्शन मिळण्याचं प्रमाण आहे, त्याचे रिझल्ट अत्यंत प्रॉमिसिंग आहे. आणि फॉर दॅट मॅटर आज वॅक्सिन सोडून प्रिव्हेंटिव्ह मेजर दुसरं कुठलंही नाही, त्यामुळे वॅक्सिन न घेण्यामध्ये कुठलंही लॉजिक नाही, त्याच्यामध्ये कुठलंही कर्तृत्व नाही आणि त्यामुळे कुठल्याही अफवाला बळी न पडता नागरिकांनी लवकरात लवकर जाऊन वॅक्सिन घेणं गरजेचं आहे, ही मी सर्वांना विनंती करतो.
मात्र फक्त अफवा किंवा फक्त नॉट सो एज्युकेटेड लोक असतील ज्यांच्यामध्ये काही संभ्रम आहेत आणि त्याच्यामुळे वॅक्सिनला त्यांचा रिस्पॉन्स कमी आहे अशी परिस्थिती नाही आहे. दुर्दैवाची बाब अशी की काही ज्या सोसायटीज आहेत, वेल टू डू सोसायटीज आहेत, एज्युकेटेड पब्लिक आहे, अशा लोकांमध्ये सुद्धा व्हॅक्सिन बाबत काही भ्रामक कल्पना आहेत. व्हॅक्सिनच्या बाबत बोललं जातं की आज मार्केटमध्ये जे दोन व्हॅक्सिन अवेलेबल आहेत त्याच्यापैकी हे व्हॅक्सिन चांगलं की ते चांगलं, याची इफिकसी किती, त्याची किती, त्याच्यापैकी कुठलं चांगलं. आता असं करतो की एवढे दिवस थांबलोच आहे, आता स्पुटनिक येईल मग स्पुटनिक घेऊ, अशा पद्धतीने लोकांच्या मनामध्ये संभ्रम आज आहे. नागरिकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण कुठलं व्हॅक्सिन घ्यायचं किंवा दोन व्हॅक्सिन कुठलेही आपण कम्पेअर करतो त्यावेळी आपण तांत्रिक ज्ञानाच्या आधारावरती ती कम्पॅरिझन करतोय का फक्त गट फिलिंगच्या आधारावरती करतोय. आफ्टरऑल आपल्याला तांत्रिक ज्ञान त्यात नसेल तर आपण त्याच्याबद्दल कॉमेंट नाही केली पाहिजे आणि आपण त्याच्याबद्दल जे काही त्याच्यामधले कुठलं चांगलं कुठलं वाईट हे आपण जे जज करतो ते करणं चुकीचं होईल. इफिकसी रेट बद्दल फार आपण चर्चा झालेली आहे की एखादं व्हॅक्सिन आहे त्याची इफिकसी 90%, 80%, एखाद्याची 65% किंवा 70% आहे आणि या इफिकसी रेटच्या आधारावर सर्वसामान्य व्यक्ती डायरेक्ट बोलते की याची इफिकसी जास्त म्हणजे ते चांगलं आणि याची इफिकसी कमी म्हणजे त्याचं कमी. बाय द वे इफिकसी म्हणजे काय हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आज कोविडचे जे व्हॅक्सिन आहेत, फॉर दॅट मॅटर कुठल्याही व्हॅक्सिनची इफिकसी ही त्यांच्या ट्रायल, जे कोविडचे व्हॅक्सिनचे ट्रायल घेतले जातात त्या ट्रायलच्या आधारावरती लक्ष ठरवली जाते. अजूनही कोविड व्हॅक्सिनचा इम्पेरिकल व्हॅक्सिनेशन झाल्यानंतरचा डेटा इफिकसीचा कुठल्याही व्हॅक्सिनचा फार मोठ्या प्रमाणावरती मार्केटमध्ये आलेला नाही. त्यामुळे ज्या काही इफिकसीज आहेत त्या सर्व ट्रायल फेजमधल्या इफिकसीज आहेत. एखाद्या व्हॅक्सिनची इफिकसी 80% किंवा 90% आहे म्हणजे 100 लोकांना जर व्हॅक्सिन दिलं तर 80 किंवा 90 लोकांना होणार नाही, उरलेल्या 10 किंवा 20 लोकांना होईल असा त्याचा अर्थ नाही. इफिकसी 80 किंवा 90% याचा अर्थ एखाद्या व्यक्तीला व्हॅक्सिन दिल्यानंतर त्याला 80 किंवा 90% प्रोटेक्शन गॅरंटेड मिळेल, 10 ते 20% चान्सेस कमी आहे, हा त्याचा अर्थ झाला. सो इफिकसी अप्लाइज टू इंडिव्हिज्युअल पर्सन नॉट ऍज 100 पीपल आणि त्याच्यामधले त्याचे प्रोटेक्शन किती. आणि असा जर विचार केला तर कुठलेही दोन व्हॅक्सिन आपण कम्पेअर केले ज्याची 80% इफिकसी आहे आणि ज्याची 65% इफिकसी आहे, आज ज्याची 65% इफिकसी आहे त्या व्हॅक्सिनमध्ये सुद्धा 65% प्रोटेक्शन आपल्याला मिळण्याची त्या ठिकाणी शाश्वती आहे आणि काही केसेसमध्ये मात्र ते पर्सेंटेज कमी होऊ शकेल. मात्र याच्या पुढे जाऊन एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. ही इफिकसी जी म्हणली जाते ही इफिकसी व्हॅक्सिन दिल्यानंतर तुम्हाला त्या कोविडच्या एक्सपोजर नंतर कोविडचं इन्फेक्शन होईल का या कारणाची ती इफिकसी आहे. बाय द वे कुठल्याही दोन व्हॅक्सिनच्या इफिकसी जर आपल्याला कम्पेअर करायच्या असतील तर त्या दोन्ही व्हॅक्सिनच्या ट्रायल ज्या झालेल्या आहेत ह्या ट्रायल एकदम सिमिलर सर्कमस्टन्सेसमध्ये होणं अपेक्षित असतं, तशा झाल्यात किंवा नाही हे पण पाहणं गरजेचं आहे. आज प्रत्येक व्हॅक्सिनची ट्रायल वेगवेगळ्या प्रकारे झाली आहे. एक तर वेगवेगळ्या देशांमध्ये झालेली असेल, वेगवेगळ्या लोकांवरती झालेली असेल, वेगवेगळ्या कालावधीमध्ये झाली असेल. जर दोन पीक मधला जो पिरियड असतो ज्यावेळी कर्व एकदम बॉटमला असतो त्या काळामध्ये व्हॅक्सिन तुम्ही जर केली ट्रायल आणि त्यावेळी नॅचरली एक्सपोजरचे चान्सेस कमी आहेत, इट इज व्हेरी मच पॉसिबल की त्याची इफिकसी जास्त दिसेल. व्हाईल जर पीक मध्ये तुम्ही तीच ट्रायल घेतली ज्यावेळी एक्सपोजर फार जास्त आहे, इट इज पॉसिबल की त्यावेळी इफिकसी थोडीफार कमी पण होऊ शकेल. त्यामुळे नो टू व्हॅक्सिन शुड बी कम्पेअर्ड ऑन द बेसिस ऑफ इफिकसी अनलेस द ट्रायल्स हॅपन इन स्ट्रिक्टली सिमिलर सर्कमस्टान्सेस. ही बाब फार महत्वाची ठरते. आणि दुसरी महत्वाची बाब इफिकसी जी आहे ती इफिकसी फक्त तुम्हाला कोविडचं एक्सपोजर झाल्यानंतर कोविड येईल का या गोष्टीबद्दल कॉमेंट करते. दुसरी सर्वात महत्वाची बाब आहे जर कोविड झाला तर तो कोविड किती सिरियस होणार आहे, किती सिव्हिअर होणार आहे, हॉस्पिटलायझेशन होईल किंवा नाही, कॉम्प्लिकेशन होतील किंवा नाही आणि काही केसेसमध्ये अनफॉर्च्युनेट डेथ होईल का नाही, ह्या जर वेगवेगळ्या स्टेजेस बघितल्या तर हॉस्पिटलायझेशन, क्रिटिकॅलिटी आणि डेथ अवॉइड करण्यामध्ये ऑलमोस्ट सगळे व्हॅक्सिन ऑलमोस्ट 100% इफेक्टिव्ह आहेत. त्यामुळे इफिकसी जी आहे ती फक्त तुम्हाला कोविडचं एक्सपोजर झाल्यानंतर कोविड होईल का नाही याची आहे. व्हाईल व्हॅक्सिनेशनचा पर्पज हा फक्त कोविडपासून तुम्हाला होऊ नये, इन्फेक्शन पासून प्रोटेक्शन हा नसून कोविड झाल्यानंतर त्याच्यामध्ये कुठलीही सिव्हिरिटी व्हायला नको, त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन व्हायला नको आणि सर्वात महत्वाचं कोविडमध्ये ज्या डेथ होत आहेत त्या डेथ व्हायला नको, या कारणामुळे व्हॅक्सिन दिलं जातं. आणि त्याच्यामुळं असं म्हणलं जातं द बेस्ट व्हॅक्सिन अवेलेबल इन द मार्केट राईट नाऊ इज द वन विच इज ऑफर्ड टू यू. आज जे व्हॅक्सिन मार्केटमध्ये आहे त्यापैकी सगळ्यात चांगलं व्हॅक्सिन ते आहे जे तुम्हाला आज मिळतंय.
आज हातात आहे ते सोडून आपण दुसऱ्याची वाट बघत बसलो आणि दरम्यानच्या काळामध्ये जर इन्फेक्शन झालं तर यू डोंट नो हाऊ युअर बॉडी इज गोइंग टू रिस्पॉन्ड टू द व्हायरस. आणि त्याच्यामुळं माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे, ह्या टेक्निकॅलिटी ज्या आहेत ह्या टेक्निकॅलिटी एक्सपर्टनं चर्चा करण्यासाठी आहेत. शासनाने विचारपूर्वक व्हॅक्सिन मार्केटमध्ये आणलेले आहेत सर्व व्हॅक्सिनचे, जे हेल्थकेअर वर्करचे आता दोन्ही डोस दिल्यानंतर बराच कालावधी झालेला आहे, त्याचे जे रिझल्ट आलेले आहेत ते रिझल्ट सुद्धा फार प्रॉमिसिंग आहेत. या पार्श्वभूमीवरती कुठलाही संभ्रम मनामध्ये न ठेवता लवकरात लवकर आपल्या जवळच्या सेंटरवरती जाऊन व्हॅक्सिन घेणं गरजेचं आहे. महानगरपालिकेच्या वतीनं अनेक त्यामध्ये स्टेजेस स्टेप्स घेतल्या जात आहेत. आपण दिव्यांग लोकांचं 18+ व्हॅक्सिनेशनचं स्पेशल सेशन आयोजित केले होते. आपण परदेशात शिक्षणासाठी जात आहेत त्यांचे सेशन आयोजित केले. क्वारी एरिया आहे, त्या क्वारी एरियातली लोक आपल्याकडे व्हॅक्सिन सेंटरला येणार नाहीत, म्हणून क्वारी एरियावर जाऊन त्यांचे काउन्सिलिंग करून तिथं त्यांना आपण व्हॅक्सिनेट करतोय. त्याचबरोबर ज्या स्लम एरियामध्ये आहे किंवा गावठाण एरियामध्ये लोकांचा रिलक्टन्स आहे येण्याचा, तिथे डोअर टू डोअर ऍक्टिव्हिटी मार्फत त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतोय. आशांना आपण प्रति व्यक्तीच्या मागे 10 रुपये इन्सेंटिव्ह दिलेला आहे, जेणेकरून एखाद्या आशाने जर 10 लोक आणले व्हॅक्सिन करण्यासाठी एका दिवसात तिला 100 रुपयाचं गॅरंटीड त्या ठिकाणी मानधन मिळणार आहे. अनेक प्रकारे आपण आयएसए ऍक्टिव्हिटी प्रचार प्रसिद्धी करून लोकांपर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांना व्हॅक्सिनसाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. मात्र लोकांची पण जबाबदारी आहे की एक, आपण कृपया अत्यंत आवश्यक असेल तर घराबाहेर पडावं. हे पुढचे आपल्याला जो काही कालावधी असणार आहे तो डिफिकल्ट कालावधी आहे. असा संभ्रम कुणीही करायचा नाही की दुसरी लाट आता कमी झाली म्हणजे तिसरी येणार नाही. ऑलरेडी मागच्या काही दिवसांमध्ये केसेस वाढताना आपल्याला दिसत आहे. तसं पाहायला गेलं तर जो आपला मागच्या एक साधारणतः 7 दिवसाचा आकडेवारी बघितली तर देर इज अ स्लाईट इन्क्रीज विच वॉज एक्सपेक्टेड, कारण आपण शासनाचा 4 तारखेच्या आदेशापासून 7 तारखेपासून ओपनिंग अप सुरू केलंय आणि बरोबर त्याच्यानंतर 10 ते 15 दिवसाच्या कालावधीमध्ये थोडासा इम्पॅक्ट दिसलेला आहे. लेटस्ट होप इट इज अन ॲबरेशन. नेक्स्ट 2 वीक्सचा डेटा जो आहे पुढच्या 2 आठवड्याचा तो आपल्यासाठी फार क्रुशियल आहे. त्याच्या आधारावरती तो ट्रेंड आहे किंवा नाही हे आपल्याला कळून चुकेल. सो महानगरपालिकेच्या वतीने आम्ही पूर्ण ऑब्झर्व करतोय हाऊ द ट्रेंड इज गोईंग, आणि जर तसं काही आपल्याला जाणवलं तर इमिडिएट आपण त्याच्याबाबत ज्या ऍक्शन आहेत त्या सुरू करू. परंतु 2 गोष्टींबाबत मला नागरिकांचं सहकार्य हवंय. एक, घराच्या बाहेर पडायचं असेल तर डबल मास्किंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर इन टर्म्स ऑफ हँड सॅनिटायझेशन, चेहऱ्याला स्पर्श न करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि दुसरी महत्वाची बाब, व्हॅक्सिनेशनच्या बाबतीत जर आपण एलिजिबल एज ग्रुपमध्ये असाल, कुठलाही मनामध्ये संभ्रम न ठेवता द अर्लियर द बेटर. प्लीज माइंड वेल, द बेस्ट व्हॅक्सिन अवेलेबल राईट नाऊ इज द वन ऑफर्ड टू यू. ह्या उक्तीनुसार आपल्याला जे व्हॅक्सिन मिळत असेल ते लवकरात लवकर करून घेणं गरजेचं आहे. जोन व्हॅक्सिन मधला पिरियड किती हा तज्ज्ञांचा भाव आहे, ते तज्ज्ञांना डिसाईड करू द्या. सिंगल डोसने सुद्धा आपल्याला काहीतरी प्रोटेक्शन मिळतंय आणि ऍटलीस्ट आपलं दुसऱ्या डोसचं काउंटडाऊन सुरू होतंय, त्यामुळे विलंब करू नका. व्हॅक्सिनेशनच्या माध्यमातून मला विश्वास आहे तिसरी लाट जरी आली त्याची तीव्रता कमी करण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला यश मिळू शकतं.